अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कृपामूर्ति भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज संपूर्ण चरित्रामृत अध्याय 15 निष्ठेचे फळ अध्यायाला सुरुवात करूयात। श्री गुरु नरसिंह वाडीवरून निघून गेल्यावरही प्रतिदिन भक्तांची गर्दी तेथे लोटतच होती। अत्यंत श्रद्धेने भक्तिभावाने विश्वासाने त्या मनोहर पादुकांची आणि औदुंबर वृक्षाची पूजा सेवा केली जात होती। तेथील अष्टतीर्थांमध्ये स्नान केले जात होते। त्या स्थानाचे महात्म्य दररोज वाढत चालले होते। नानाविध अलौकिक लीला घडलेल्या दिसत होत्या, ज्ञात होत होत्या। काही भाग्यवंतांना श्रीगुरूंच्या कृपेचे आशीर्वादाचे प्रत्यक्ष दर्शनाचे सुखद अनुभवही प्राप्त होत होते। नृसिंहवाडीजवळच्या शिरोळ नावाच्या गावी गंगाधर नावाचा एक वैदिक ब्राह्मण राहत होता। त्याची पत्नी शांत सुशील आणि धार्मिक आचार विचार संपन्न अशी पतिव्रता होती। तिला 5 मुलगे झाले, पण बारसे होण्यापूर्वीच त्या प्रत्येकाला मृत्यूने गाठले। लागोपाठ 5 वेळा अनुभवलेल्या या दुःखद प्रसंगांनी ती अतिशय चिंतातूर आणि निराश झाली होती। केवळ मरण येत नव्हते म्हणून ती जगत होती। पहिल्या पुत्राच्या मृत्यूनंतरच्या प्रत्येक गरोदरपणात ईश्वरी कोप असल्यास दूर व्हावा म्हणून किंवा ग्रहपीडा असल्यास दूर व्हावी म्हणून जे जे काही उपाय सुचवले गेले ते तिने केले। अनेक देवदेवतांच्या भक्तिभावाने पूजा अर्चा केल्या, तरीही एकही पुत्र तिच्या मांडीवर खेळला नाही। पण त्या दयाळू जगनियंत्याला यत्किंचितही दोष न देता आपल्या पूर्वजन्मीच्या पापाचे हे फळ आहे असे मानून त्याच्या निवारणार्थ सतत ईश्वर उपासनेमध्ये ती रममान होत होती। 5व्या पुत्राच्या मृत्यूनंतर ज्योतिषविद्येमध्ये निष्णात असलेल्या एका विद्वान ब्राह्मणाची कीर्ती तिच्या कानी आली। आपली आणि आपल्या पतीची कुंडली घेऊन ती त्या ब्राह्मणापाशी गेली। तिने आपली कर्मकथा त्याला सांगून कारण आणि उपाय सांगण्याची विनंती केली। त्याने सांगितले, गर्भपात करणे, अश्ववध करणे, गोवध करणे किंवा कोणाकडून गरजेपोटी कर्जाऊ घेतलेले धन परत न करणे अशा प्रकारची निंदनीय कृत्ये पूर्वजन्मी घडली असतील तर सामान्यतः संतान प्राप्ती होत नाही। गतजन्मी तू एका शौनक गोत्रीय ब्राह्मणाकडून 100 मोहरा गरजेपोटी कर्जाऊ घेतल्या होत्यास। त्या मोहरा तुझ्याकडून परत मिळवण्यासाठी तो तुझी सारखी विनवणी करीत होता, पण तुझ्याकडून ते धन परत करणे घडले नाही। त्या ब्राह्मणाचा ते धन परत मिळवण्याच्या ध्यासामध्येच अंत झाला। त्या मोहरा परत मिळवण्याची त्याची वासना अपूर्ण राहिली, त्यामुळे त्याचा पिशाच्य योनीमध्ये जन्म झाला। तेच पिशाच्य तुझ्या संततीचा नाश करत आहे। त्या ब्राह्मणाची पिशाच्य योनीतून सुटका होईल असे काही सुकृत्य तू केलेस तरच तुझी संतती जगेल। त्या ब्राह्मणाच्या मृत्यूने त्याचा वंश संपला आणि त्याच्या मृत्यूनंतर करावायची क्रियाकर्म कोणीही केले नाही। तो ऋणको या नात्याने त्याचे क्रियाकर्म कर। त्याच्या गोत्रातील एखाद्या सदाचारी ब्राह्मणाला तेवढे धन दे। त्याच्याबरोबर कृष्णा पंचगंगा संगमस्थानी 1 महिना वास्तव्य कर। तेथील पापविनाशी तीर्थामध्ये दररोज प्रातस्नान करून तेथील औदुंबर वृक्षाला प्रतिदिन 7 वेळा पाणी घाल, त्याची पूजा कर। त्या वृक्षातळी असलेल्या श्रीगुरूंच्या पादुकांचेही पूजन कर। असे केल्याने तुझे पूर्वजन्मीचे पाप नष्ट होईल, त्या ब्राह्मणाला मुक्ती मिळेल आणि तुझा वंश वाढेल। हा सुचवलेला उपाय ऐकून ती स्त्री म्हणाली, त्या जन्मीच्या 100 मोहरांची बरोबरी करील इतके धन जर माझ्यापाशी असते अथवा ती मिळवण्याची शक्यता असती तर गेल्या जन्मीच्या ऋणाचा या जन्माशी संबंध नाही असे न म्हणता तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून मी इतके धन दिले असते आणि वर त्या जन्मी माझ्यावर उपकार करणाऱ्या ब्राह्मणाला सद्गती मिळावी म्हणून त्याचे क्रियाकर्मही केले असते। पण मी दरिद्री आहे, जन्मभर जरी मी कष्ट केले तरीही गाठी इतके धन जमणे शक्यच नाही। पण माझ्या अल्पकुवतीनुसार त्याचे क्रियाकर्म मी अवश्य करेल। महिनाभर त्या पवित्र कृष्णा पंचगंगा संगमस्थानी नृसिंहवाडीला राहीन, नित्य तीर्थस्नान पूजा उपवास करीन, हा देह कष्टवीन, जागृत अवस्थेतला प्रत्येक क्षण ईश्वर सेवेमध्ये घालवीन,
या देहाकडून जे जे काही होणे शक्य असेल ते सर्व करून त्या सर्वसाक्षी दयाघनाला संतोषविण्याचा आटोकाट प्रयत्न करीन। यावर तो वयवृद्ध ज्योतिषी म्हणाला, तसं केल्यास काही प्रमाणामध्ये निश्चितच फलप्राप्ती पदरी पडेल। अविचल श्रद्धेने, असीम निष्ठेने, एकाग्र चित्ताने सर्व लौकिक व्यवहार विसरून श्रीगुरूंच्या मनोहर पादुकांचे पूजन केल्यास, तेथील औदुंबर वृक्षाची सेवा केल्यास थोड्याच दिवसामध्ये पूर्ण यश पदरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तिला सांगितल्याने सुयश चिंतून तिला निरोप दिला। दुसऱ्या दिवशी त्या दुःखी स्त्रीने आपल्या मनाची मरगळ झटकून मोठ्या विश्वासाने, उत्साहाने, निर्धाराने आपला मुक्काम आपल्या पतीसह शिरोळाहून हलवला। ती नृसिंहवाडी येथे हजर झाली। तेथील तीर्थामध्ये प्रातस्नान करून औदुंबर वृक्षाची आणि तळीच्या श्रीगुरूंच्या पादुकांची ती मनोभावी पूजा करू लागली। संपूर्ण दिवसामध्ये केवळ पेलावर दूध प्राशन करून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा दिव्य मंत्र जप सातत्याने करीत औदुंबर वृक्षाभोवती ती असंख्य प्रदक्षिणा घालू लागली। संपूर्ण महिनाभर अशी कष्टप्रद सेवा करावी लागणार या विचाराने ती गडबडली नाही। श्रीगुरुचरणावरील अढळ विश्वास, तिचे मनोधैर्य आणि तिचा शारीरिक उत्साह क्षणोक्षणी वाढवित होता। अशा प्रकारे श्रीगुरूंच्या आणि औदुंबराच्या सेवेत सतत 3 दिवस गेल्यावर तिथे एक अलौकिक चमत्कार घडला। उत्तर रात्री तिला एक स्वप्न पडले। त्या स्वप्नामध्ये ती पिशाच तिच्या समोर प्रकट होऊन दिलेल्या द्रव्याची मागणी करू लागले। तिला भय दाखवून सांगू लागले की आता विनाविलंब द्रव्य परत केले नाहीस तर केवळ तुझाच वध करून थांबणार नाही, तर तुझ्या पाठोपाठ तुझ्या वंशातील सर्व अबालवृद्ध स्त्री पुरुषांचा वध करून तुझा वंश संपवणार। अतिक्रोधाने लालबुंद झालेले ते पिशाच तिचा वध करण्यासाठी हाती शस्त्र घेऊन तिच्या दिशेने धावत येत असलेले तिला दिसले। भीतीने तिचा थरकाप उडाला। जीवाच्या आकांताने ती औदुंबर वृक्षापाशी पळाली। तिथे तिला श्रीगुरु उभे असलेले दिसले। चपळाईने दोन्ही हात जोडून तिने श्रीगुरूंना नमस्कार केला आणि झटकन ती त्यांचे मागे लपली। श्रीगुरूंनी तिला अभय दिले। ह्या गरीब स्त्रीच्या वधाला तू का प्रयत्न करीत आहेस, असे दरडावून त्या पिशाच्याला विचारले। तो प्रश्न ऐकून तो पिशाच म्हणाला, हे प्रभू, या स्त्रीने तिच्या गतजन्मी माझ्याकडून 100 मोहरा कर्जाऊ घेतल्या। त्या परत मागता मागता माझे प्राण गेले, मला पिशाच योनी प्राप्त झाली। माझे दिलेले धन परत मागण्यात माझी चूक ती काय? पक्षपात न करता न्यायदृष्टीने तुम्ही तरी तिला आता माझे धन परत करायला सांगा। पिशाच्याचे हे उत्तर ऐकून श्रीगुरु त्याला म्हणाले, ऐक, ही अबला माझी एकनिष्ठ भक्त आहे। तिला यापुढे तुझ्याकडून कसलाही त्रास झाल्यास मी तुला शासन केल्याशिवाय सोडणार नाही। तुझ्या हिताचे हे जे मी तुला सांगतो आहे ते ऐक। ही नारी तुला जे काही अल्पस्वल्प धन देईल ते तू निमूटपणे स्वीकार, त्यामध्ये तुझे हित आहे। ते स्वीकारल्यास तू पिशाच्या योनीतून मुक्त होशील। ही नारी सुद्धा सुखी होईल। तुला जर हे मान्य नसेल तर तेथून तातडीने तू दूर हो, अन्यथा माझ्या शोभाचा बळी ठरशील। हे माझे सांगणे पक्षपाती नाही, हे पण तू लक्षात घे। तू ते धन माझे असे जन्मभर घोकीत राहिलास आणि मृत्यूनंतरही घोकत आहेस। जन्माला येताना तू सोबत काय घेऊन आला होतास आणि जाताना सोबत काय घेऊन गेलास याचा जरा विचार कर। जन्मभर माझे मनत त्यासाठी दुःख करीत त्यामध्ये गुरफटून राहिलास आणि शेवटी त्या वासनेमध्येच अडकून या पिशाच्या योनीला आलास। तुला आपण धन कमावले असे जे वाटते आहे ना, ते चुकीचे आहे। तशी तुझी मिळवण्याची ताकद होती तर या नारीकडून का परत मिळवू शकला नाहीस? तेव्हा लक्षात घे, हे सर्व देणे घेणे एक अज्ञात शक्ती करीत असते। तू फक्त प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होतास। प्रामाणिकपणे समाजमान्य असे कष्ट करणे, प्रयत्न करणे हेच तेवढे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते। कोणाच्या पदरी यश अपयाचे किती माप टाकायचे हे त्या ईश्वराच्या हाती आहे। तुझ्या बाबतीत त्या दयाघनाने तुझ्या जरुरीहून अधिक धन तुला दिले, म्हणूनच ते अतिरिक्त धन या स्त्रीला तू कर्ज म्हणून देऊ शकलास। आपल्याकडे आपल्या गरजेपेक्षा जे काही अधिक असते
ते गरजवंताला देणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे, पण ते कर्ज किंवा उसनवट म्हणून देता कामा नये। गरजूला भगवंत मानून भगवंताने दिलेले भगवंतालाच देत आहे या भावनेने दिले गेले पाहिजे। देताना परत मिळवण्याची आशा किंवा उपकार केल्याची भावना अंतकरणामध्ये असू नये। असे केल्याने अलौकिक आनंद प्राप्त होतो। तो असे न करता ते धन परत मिळवण्यासाठी ते आपलेचा छळ आरंभलास, दिलेले धन तिच्याकडून का परत मिळत नाही याचा तू विचारच केला नाहीस। तिची मुळात दानतच परत न करण्याची होती की प्रबळ इच्छा असूनही ती देऊ शकत नव्हती हे न पाहता तू तिचा छळ आरंभलास। दिलेले वचन पाळण्याची दानत न बाळगणे किंवा ते पाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न न करणे हा परमेश्वराच्या दरबारी अक्षम्य गुन्हा आहे। तो गुन्हा जरी या स्त्रीने केला असता तर तिला अवश्य शासन झाले असते। ते शासन करण्यासाठी त्या करण्याचा अधिकार त्या परमेश्वराचा आहे, तुझा नाही। कोणाला कधी कशाप्रकारे किती मर्यादेपर्यंत कोणाद्वारे शासन करायचे हे तो सर्वसाक्षी परमेश्वर ठरवत असतो। या परमेश्वराचा अधिकार आपल्या हाती आहे असे समजून कोणी वागू नये, यासारखे महापाप नाही। स्वतः सुखाने जगण्याचा प्रयत्न करणे आणि इतरांना सुखाने जगू देण्यासाठी सहाय्यभूत होणे हेच मानवाचे कर्तव्य आहे। तेव्हा तुला आता पटेल की तुझ्याकडून अक्षम्य अशी चूक झालेली आहे आणि त्याचे शासन या पिशाच्या योनीमध्ये जन्म घेऊन तू भोगले आहेस। आता तुला यातून मुक्ती हवी असेल तर माझे ऐक आणि येथून निघून जा। श्री गुरूंचे हे शब्द त्या पिशाच्याने ऐकल्याने तू म्हणाला, हे दयाळा, मी तर हा असा मंदबुद्धीचा आहे, मला माझे हित अहित काहीच कळत नाही। आपल्या दृष्टीनुसार माझ्याकडून जे पापाचरण घडले ते अज्ञानामुळे अजाणतेपोटी घडले, हे जाणून माझ्यावर न संतापता मला क्षमा करा। दया घना, आता माझ्या हिताचे असे जे काही करणे सांगणे तुम्हाला योग्य वाटेल ते करा। सांगा, मला पिशाच्या योनीमधून मुक्त करा। अशा शब्दांमध्ये त्याने श्रीगुरूंची प्रार्थना केली। यावर श्रीगुरू समाधानी होऊन त्या पिशाच्याला म्हणाले, ही ब्राह्मण स्त्री तुझी दशपिंडे वगैरे मरणोत्तर करायची शास्त्रोक्त क्रिया करेल, हे केल्याने तुझी पिशाच्या योनीमधून मुक्ती होईल, तुला सद्गती प्राप्त होऊन तू सुखी होशील। पिशाच्याला याप्रमाणे सांगितल्यावर श्रीगुरू त्या नारीला म्हणाले, पतिव्रते, या सर्व प्रकरणामध्ये तू देखील दोषी आहेस। कोणाकडून कधी ऋण घेऊ नये असे शास्त्र वचन आहे। प्रसंगी उपाशी राहावे, पण एक वेळच्या अन्नसेवनासाठी सुद्धा ऋण घेऊ नये। अळणी खावे, पण शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून चिमूटभर मीठ सुद्धा उसने घेऊ नये। द्रव्य गाठी नसेल तर ऋण काढून सण साजरे करू नयेत। धार्मिक कृत्य करू नयेत। समाजामध्ये डामडौल दाखवू नये। त्यामध्ये काय आहे, उद्या मी मिळून फिरून टाकील हा विचारच सर्वनाशाला आमंत्रण देणार आहे। म्हणून सावध राहावे, उद्याचा विचार करू नये। उद्या उजाडू देण्याचे सामर्थ्य मानवापाशी आहे का याचा प्रथम विचार करावा। उद्या मी अमुक करेल अथवा उद्या मी अमुक असे घडेल असा विश्वास बाळगणे, असा विचार करणे, असा संकल्प करणे, अशा कल्पनांमध्ये रमणे फार घातक आहे, अनिष्ट आहे हे तू जाणून घे। आपल्या जीवनामध्ये जो काळ उगवला होता तो रात्री आपल्यासोबत जो झोपला तो पुनरपी उठलेला नाही आणि उठणारही नाही, त्याचा अंत झालेला आहे। आपल्याबरोबर जो उठला गेला आहे तो आज जीवनामध्ये या आजला फार महत्त्व आहे। त्याचे स्वागत करताना, त्याची सुरुवात करताना काल काय घडले, कोणामुळे घडले याचा विचार करीत निष्क्रियतेत वेळ दौडू नये। त्याचबरोबर उद्या काय घडेल, उद्या काय होईल याची काळजी करीत या आजला उद्याच्या स्वस्ते काजळ फासू नये। जर आपल्या जीवनामध्ये उद्या उजाडलाच नाही तर हा आज त्या उद्याचे भवितव्य घडवणार आहे। म्हणूनच या आज हे मौलिक महत्त्व जाणून ईश्वर स्मरणामध्ये राहून प्रत्येक कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे करावे। थोडक्यात
आपण निद्रावस्थेमध्ये असताना काल याचा मृत्यू झाला, तो संपला आणि उद्या आपल्या समोर हजर होणार की नाही याची शाश्वती नाही। हा तिघ बसला आहे तो आज ईश्वराचे स्मरण ठेवून समाधानाने प्रयत्नपूर्वक प्राप्त कर्तव्य करून या आजचे सोने करणार, हे उद्याचे फसवी आशा बाळगून काळजी करून काल घडलेल्या गोष्टींची कारण परंपरा शोधित खंत करीत या आजची माते करणार याचा निर्णय सर्वप्रथम घेतला गेला पाहिजे। तेव्हा तुला सांगतो की या कधीही न उलगडणाऱ्या उद्यावर विश्वास ठेवून तू जर ऋण घेतलेस त्या अनिष्ट कर्माचे हे असे जीवघेणे फळ तुला मिळाले। या एका उद्यामध्ये अनेक उद्या लपलेले आहेत आणि ते दररोज हुलकावण्यात येत आहेत, तू प्रत्यक्ष अनुभवलेस। आता तुला शक्य असेल तितक्या द्रव्याधारे शास्त्रोक्त असे आवश्यक ते मरणोत्तर करावायचे क्रियाकर्म या प्रेताच्या नावाने आजपासून 10 दिवसांनी तू कर। तेथील 8ही तीर्थामध्ये याच्या नावाने स्नान कर। सध्याप्रमाणे 7 दिवस या औदुंबराला वृक्षाला स्नान घाल। सध्या तू येथे जशी आणि जी सेवा करीत आहेस तशीच आणखी 10 दिवस करीत राहा। असे केल्याने याच्या ऋणामधून तू मुक्त होशील, या ब्राह्मणाला मुक्ती मिळून सद्गती मिळेल आणि तुझे सर्व पाप नष्ट होईल, तू सुखी होशील आणि तुझा वंश वाढेल। त्या नारीला हे सांगून श्री गुरु अदृश्य झाले। पिशाच्याही हवेमध्ये विरून गेलेला तिला दिसला। ते अद्भुत स्वप्न संपले, ती खडबडून जागी झाली। पिशाच्याच्या भीतीचा पगडा तिच्या मनावरून पूर्णपणे उतरला आणि श्रीगुरूंच्या झालेल्या दुर्लभ दर्शनाने तिचे मन आनंदाने व्यापले। ती जागृत झाली तरी तिला अंथरूण सोडविना, स्वप्नामध्ये पाहिलेले ते श्रीगुरूंचे रम्य दिव्य रूप पुन्हा पुन्हा नजरेसमोर आणून त्यांना सारखे वंदन करीत ती तशीच पडून राहिली। लवकरच सूर्योदय होणार होता याची जाणीव तिला होताच ती लगबगीने उठली, प्रातस्नान करून दिगंबर पुजारी नावाच्या तेथील एका ब्राह्मणाच्या घरी गेली। हा दिगंबर उत्तम वैदिक तर होताच पण त्याचबरोबर हसतमुख, दयाळू, निर्लोभी म्हणूनही प्रसिद्ध होता। तेथे जाताच आपण कोण, नृसिंहवाडीला का आणि कसे येणे झाले, आल्यावर श्री शिवा कशी घडली आणि स्वप्नामध्ये काय पाहिले काय ऐकले हे सर्व त्या पुजाऱ्याला तिने सांगितले। श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार 10 दिवसांनी पिशाच्या रूपामध्ये वावरणाऱ्या त्या ब्राह्मणाचे क्रियाकर्म करायचे असून त्या बाबतीमध्ये सहाय्य करा, मार्गदर्शन कराशी विनंती केली। त्याच्या परिस्थितीला झेपेल इतपत खर्चात शास्त्रानुसार कोणतीही उणीव न राहू देता कार्य करून देईल असे त्या सहृदय पुजाऱ्याचे आश्वासन मिळून ती तेथून परतली। औदुंबर वृक्षापाशी आल्यावर श्रीगुरूंच्या आदेशानुसार सेवा करीत तिने 10 दिवस घालवले आणि त्यानंतर त्या पिशाच्याचे क्रियाकर्म उरकले। या तिच्या कृतीमुळे तिच्या सर्व पापांचा नाश तर झालाच पण पिशाच्यालाही मुक्ती मिळाली। अशा प्रकारे श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार सर्व काही व्यवस्थित पार पडल्याचे समाधान तिला प्राप्त झाले। हे सर्व करीत असताना तिच्या पतीचीही उत्तम साथ तिला मिळाली होती। अमरेश्वराचे दर्शन घेतल्यावर तेथून शिरोळाला परतण्याचा बेत तिने पक्का केला आणि यानुसार तो दुसरा दिवस समोरच असलेल्या अमरेश्वर येथे घालवून त्या रात्री ती मुक्कामासाठी नृसिंहवाडीला आली। त्या रात्री श्रीगुरु परत एकदा त्या साध्वीच्या स्वप्नात आले। त्यांनी तिच्या ओठीमध्ये 2 श्रीफळे नारळ घातली आणि तिला उदयिक पारणे करून दोन्ही फळांचे भक्षण करून घरी परतायला सांगितले। तुला पूर्णायुषी पुत्र होऊन तुझा वंश वाढेल असं तिला आशीर्वाद देऊन श्रीगुरु अदृश्य झाले। तिने ती श्रीफळे खाल्ली आणि ती जोडी श्रीगुरूंच्या पादुकांना आणि त्या औदुंबर वृक्षाला मनोभावी वंदन करून आनंदामध्ये शिरोळाला परत आली। घरी परतल्यावर नित्याप्रमाणे ती ईश्वर स्मरणामध्ये राहून आपले गृहकृत्य करण्यात दंग झाली, पण यावेळी श्रीगुरूंच्या आशीर्वादाने आपला पुत्र आपल्या मांडीवर लवकरच खेळणार हा जबरदस्त विश्वास तिच्या मनामध्ये होता। पूर्वीची निराशा तिला सोडून गेली होती। दिवस जाता जाता तिने एका पुत्राला जन्म दिला, पाठोपाठ 2 वर्षाच्या अंतराने तिने दुसऱ्या पुत्राला जन्म दिला। अशा प्रकारे श्रीगुरूंच्या आशीर्वादाने तिच्या घरामध्ये ती 2 बालके खेळू बागडू लागली।
होता होता पहिला मुंजीच्या वयाचा झाला आणि दुसरा 3 वर्षाचा झाल्यामुळे त्याचे चौलकर्म करण्याची वेळ समीप आली। एकाच दिवशी हे दोन्ही कार्यक्रम उरकण्याचे ठरवून मुहूर्त नक्की केला, पण दुर्दैवाने मुहूर्ताच्या आदल्या दिवशी तिचा तो केवळ 3 वर्षाचा लहान मुलगा तापाने फणफणला। बघता बघता रात्र होण्यापूर्वी त्याला धनुर्वात झाला आणि सतत 3 रात्री मृत्यूशी झगडून शेवटी तो मृत्यूला शरण गेला। या जगताचा त्याने निरोप घेतला। अशा प्रकारे आपल्या पुत्राचा अकाली मृत्यू पाहून ते माता पिता शोकाने बिभळ झाले, हृदय विदीर्ण करील असा आक्रोश करू लागले। त्याचा मृत्यू झाला या सत्यस्थितीवर त्यांचा विश्वासच बसेना, त्यांना ती कल्पनाच करवत नव्हती। श्री गुरुंनी दिलेल्या प्रसादरूपी श्रीफळाच्या भक्षणानंतर जन्म दिला आणि त्यांच्याच वचनानुसार पूर्णायुष्य होणारा हा पुत्र वयाचे 4थे वर्ष पाहण्यापूर्वीच मृत्यूच्या ताडेत कसा जाईल, हा प्रश्न माता पिता प्रत्येकाला विचारित होते। त्यांच्या शोकाला सीमाच नव्हती। माता तर त्या शोकाने वेडीपिशी झाली। त्या कलेवरावर पडून त्या बाळाचे एक एक बोल गुण खोडे आठवून आठवून ती अविरत आक्रोश करीत होती। कपाळ सारखे जमिनीवर आपटल्यामुळे कपाळातून ठिबकणारे रक्त आता चेहऱ्यावर ओघळले। जमलेल्या नातेवाईकांना शेजाऱ्यांना हा तिचा शोक पाहाविना त्यांनी अशा प्रसंगी सामान्यत जे जे काही सांगितले जाते ते सांगून तिची समजूत करण्याचा प्रयत्न केला। शोकावरून प्रेत अंत्यसंस्कारासाठी दिण्याला त्याची विनवणी ते करू लागले। माता म्हणू लागली, हा माझा पुत्र म्हणजे मी देह कष्टवून श्रद्धापूर्वक केलेल्या श्रीगुरूंच्या सेवेचे मला मिळालेले फळ आहे। या फळाचा अकाली नाश होणार नाही आणि असे जर घडले, श्रीगुरूंनी मला अशा प्रकारे फसवले तर त्यांना भक्त बसल, दयाघन कृपाळू सत्यवचनी कोण म्हणेल, त्यांच्यावर विश्वासून कोण राहील। हा माझा बाळ तापाशी झगडून थकून झोपलाय, थोड्या वेळाने तो उठणार, त्याला नेऊ नका, मी तुमच्या पाया पडते, तुम्ही त्याला हात लावू नका, जबरदस्ती करू नका, जबरदस्ती करणारच असाल तर माझ्यासह त्याला अग्नी द्या। असे म्हणून तिने ते प्रेत आपल्या पोटाशी धरले। सर्वांकडून तिची समजूत घालण्याचे आणि ते प्रेत हाती घेण्याचे प्रयत्न सारखे चालू होते। वेळ होता होता तो संपूर्ण दिवस संपून दुसऱ्या दिवशीची दुपार आली। ती शोकाकुल माता एखाद्या वाघिणीप्रमाणे चवताळून उठायची आणि प्रेताचे रक्षण करायची, कोणाला स्पर्शही करू देईना, तेथे जमलेल्या सर्वांना काय करावे तेच सूचेना। अकस्मात त्यावेळी तेथे एक तेजस्वी चेहऱ्याचा बालब्रह्मचारी आला। अत्यंत आर्जवी आणि मधुर शब्दात तो त्या मातेला म्हणाले, माते व्रथा शोक करू नकोस, जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू म्हणजे नाश हा होणारच आहे, या जगाचा तो नियमच आहे, हा मृत्यू कोणीही थांबवू शकला नाही, थांबवू शकणारही नाही, देवाधिकारांनाही ते कधी शक्य झाले नाही। जन्म घेणाऱ्या सर्व प्राण्यांच्या या वसती स्थानाला जग असे म्हणतात। जग हा शब्द 2 अक्षरांचा आहे, पण त्यामध्ये फार मोठा अर्थ दडलेला आहे। पहिले अक्षर ज हे जनन या शब्दाचे पहिले अक्षर असून दुसरे ग हे अक्षर घेऊन जग हा अर्थपूर्ण शब्द बनलेला आहे। याचा अर्थ असा की जनना पाठोपाठ गमन अपेक्षित आहे, नव्हे तर ते त्याला जोडलेलेच आहे। मानवासह सर्व प्राण्यांच्या वसती स्थानावर प्रत्येक क्षणी जनन आणि गमन अव्याहतपणे चालूच आहे। ही प्रक्रिया कधीच थांबणार नाही, कोण थांबवू शकणार नाही। सर्व शक्तिमान प्रभू रामचंद्रांना हे गमन सुखवता आले नाही, सर्व सत्ताधीश भगवान गोपालकृष्णांनाही हे गमन करावेच लागले, सर्व साधू संत संन्यासी यांनीही गमन केले। हे सर्व ज्ञात असताना शोक तो कशाचा करायचा? आपण केव्हा गमन करणार हे काही कोणाला माहीत नसते। हे सर्व ज्ञात असताना शोक तो कशाला करायचा? पण आपल्याला एक ना एक दिवस गमन करावे लागणार आहे ते प्रत्येक जण जाणून असतो। तेव्हा हा देह नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, हे लक्षात ठेव। या दररोज होणाऱ्या जननाच्या प्रवेशपत्रिका
कोणाकोणाला द्यायच्या, त्याप्रमाणे दररोज गमनाच्या यात्रेची तिकिटे कोणाकोणाला द्यायची हे तो जगनियंता ठरवित असतो। तेव्हा हा शोक आवर, जळावरचा फेस बुडबुडा लाट कधी टिकेल काय? हा नरदेह सुद्धा फेसासारखा लाटेसारखा बुडबुड्यासारखा नश्वर आहे, क्षणभंगूर आहे। या अवनी तिलावर ज्याची जशी म्हणून उत्पत्ती होते, त्या प्रत्येकाचा लय हा होणारच। उत्पत्ती आणि लय, अथवा जनन आणि गमन, अथवा जन्म आणि मृत्यू, या दोन स्थिती घडण्यामध्ये जो काल जातो ते जीवन, हे प्रत्येकाचे जीवन किती लांबलचक असणार, म्हणजे जन्म झाल्यावर कोण किती वर्ष किती महिने आणि किती दिवस किती तास किती क्षण या पृथ्वीवर श्वास घेत राहणार, हे त्या जन्म घेणाऱ्याच्या प्रारब्धावर अवलंबून असते। तो हा माझा मुलगा मेला म्हणून शोक करतेस, पण खरे पाहता तो तुझा नव्हताच। हे सर्व नाते मानवाने मायेपोटी निर्माण केली आहेत, कोण कोणाचे नसते। प्रत्येक जण एकटा जन्माला येतो आणि आपल्या परतीचा प्रवासही एकटाच करतो। तो येताना सोबत कोणाला आणत नसतो आणि जाताना सोबत कोणालाही नेत नसतो। जाणाऱ्याच्या सोबत तो आपला आहे, त्याला एकटा कसं काय पठवणार, म्हणून त्याच्याबरोबर कोणी जात नसतो। त्याने बोलावली तरीही कोणी जायला तयार होत नाही। प्रत्येक प्राण्याने जन्म कोठे घ्यायचा, कोणाच्या संगतीमध्ये राहायचे, किती काळ राहायचे, हे सर्व त्या जगनियंत्याने निश्चित केलेले असते आणि त्याप्रमाणे ते घडणार आणि घडते। पती पत्नी, आई बाप, बहीण भाऊ, मुलगा मुलगी, सून जाबाई, हे सर्व नाते आपणच मायेपोटी खरी मानतो, चिरंतन सत्य असल्याने मानतो। ती आपली म्हणून तेच आपले विश्व समजून त्यामध्ये गुरफटून राहतो। ही नाती अविनाशी नाहीत, कारण या नात्याआड दडलेले नरदेह अविनाशी नाहीत। त्यांचा वियोग होताच आपण शोक करतो। जरी नाती खरी असती तरी या नातेवाईकांची साथ सोबत संगत आपल्याला जन्मापूर्वीच झाली पाहिजे होती। या संपूर्ण जीवनामध्ये कसल्याही रागालोभाची तमा न बाळगता, कोणताही स्वार्थ न पाहता, ती साथ सोबत संगत लाभली पाहिजे होती। हे काहीच आणि कधीच घडत नाही, घडणारही नाही, हे सत्य आहे। या फसव्या दगाबाज नातेवाईकांच्या वियोगाने आपण शोकाकुल होतो, तू लक्षात ठेव। समजून घे की एकुलता एक नातेवाईकच सत्य आहे, चिरकाळ टिकणार आहे आणि जन्म घेणाऱ्या प्रत्येक प्राण्याबरोबर तो आहे। हा आपला सत्य नातेवाईक, हा जगनियंता म्हणून ओळखला जाणारा हा परमेश्वर, हा एकमेव तेवढा आपला जन्मापूर्वीही आपल्या सोबत होता आणि जन्मानंतरच्या या संपूर्ण जीवनातही साथ करतो आणि मृत्यूनंतरच्या आपल्या प्रवासातही निस्वार्थपणे विना तक्रार साथ सोबत करतो। याच आपल्या चिरंतन सत्य नातेवाईकाला, परमेश्वराला आपण विसरून त्याला नातेवाईक समजतो आणि त्याच्या त्या क्षणभंगूर सानिध्यामध्ये आनंद मानतो, त्यांच्या वियोगाने शोकाकुल होतो। ज्यावेळी परिस्थितीचा फटका बसतो, संसाराच्या तापाचा चटका जाणवतो, त्यावेळी तेवढी आपणाला त्या नातेवाईकाची आठवण होते। त्याच्या सहाय्याची, आधाराची, त्याच्या प्रेमाच्या उभेची आपण आतुरतेने वाट पाहतो, त्याची मनोभावे आळवणी करतो आणि एकदा का त्याने परिस्थितीत मनाजोगता बदल करून दिला की आपण सहजगत्या त्याला विसरून जातो। खरे नाते, कायम टिकणारे नाते फक्त त्याच्याशीच आहे हे सातत्याने प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे। तो आपणाला दुरावला तर शोक करणे बरोबर नाही, वास्तविक पाहता तो कधीच दुरावत नसतो। दुरावतो ते आपणच, आपणच त्याला विसरतो, त्याचे अस्तित्व सानिध्य दुर्लक्षितो आणि आपल्याच खमेंडीमध्ये राहतो। याचा अर्थ तो अथवा त्याला दुरावणी होय। अन्याची साथ सोबत संगत ही आपल्या प्रारब्धानुसार काही काळापुरती लाभणार हे विसरता कामा नये। म्हणून तू आता हा आवाजवी शो कावर आणि हे कलेवर या लोकांच्या स्वाधीन कर। त्या बाल ब्रह्मचार्याचा हा उपदेश ऐकून ती मृत बालकाची माता म्हणाली, स्वामी, स्पष्ट बोलते म्हणून क्षमा करा। आपले जरी हे पडण्यासारखे विचार असले तरी माझे मात्र समाधान होत नाही हो। प्रत्यक्ष श्रीगुरूंच्या, म्हणजे प्रत्यक्ष जे प्रभू दत्तात्रयांचे अवतार, ते परम दयाळू सत्यवचनी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या आज्ञेनुसार मी सेवा आणि उपासना केली।
त्यांनी संतुष्ट होऊन स्वप्नामध्ये दर्शन देऊन मला श्रीफळे दिली आणि त्यांचे भक्षण केल्यावर पूर्णायुष्य पुत्र होतील असे सांगितले. मी त्यांच्यावर श्रद्धा ठेवली आणि अवघे 3 वर्षाचे आयुष्य म्हणजे पूर्णायुष्य का? श्रीगुरूंवर म्हणजे साक्षात परमेश्वरावर विश्वास ठेवायचा नाही तर अन्य कोणावर ठेवायचा? कोणावर विसंबून राहायचे? लोखंडाची सोने न करणाऱ्याला कोणी परीस म्हणेल काय? ज्याचे वचन सत्य होत नाही त्याला कोणी परमेश्वर म्हणेल काय? त्याचे शब्द जर खरे होणार नसतील तर या जगतामध्ये सत्य अस्तित्वातच नाही असे म्हणावे लागेल. त्यांच्या वचनावर विश्वास ठेवू नये. त्यांची वचने, त्यांचा आशीर्वाद सत्य होत नसतात अशी जर त्यांची कीर्ती गाजली तर चालेल काय? तेव्हा आता मी कोणाचे ऐकणार नाही. मला त्यांनी दिलेला हा पुत्र जर त्यांना परत न्यायचा असेल तर माझ्यासमोर प्रत्यक्ष येऊन त्यांनी न्यावा आणि पूर्णायुष्य या शब्दाचा अर्थ मला सांगावा. अन्यथा संगमावरील त्या पादुकांच्या समोर मी या देहाचा त्याग करणार. त्यानंतर माझ्या कलेवरासह हे माझ्या 12 कलेवर या मंडळींना मिळेल. यामध्ये तडजोड होणार नाही. मला अजूनही मनोमन अशी खात्री वाटते की हा माझा बाळ मृत्यू झालेला नाही. माझ्या श्रीगुरूंचे शब्द कदापि खोटे होणार नाहीत. पाहूनच खात्री वाटते की हा माझा बाळ मृत्यू नाहीच. आता काय होते ते होते. प्रारब्ध जर सर्वश्रेष्ठ असेल तर परमेश्वराचे सहाय्य कोणाला कधीही काही केल्याने मिळालेच नसते. हरिभक्ती कोणी केलीच नसती. परमेश्वरावर अत्यंतिक विश्वास ठेवून या मार्गाने गेल्यावर आपले प्रारब्धसुद्धा बदलता येते असा माझा विश्वास आहे. मी जाणते की श्रीगुरु माझी सत्व परीक्षा घेत आहेत, माझी कसोटी पाहत आहेत. हा मुलगा त्यांना जिवंत करावाच लागेल. मी हे कलेवर देणार नाही. हे तिचे तळमळीचे आणि श्रीगुरूंवरील आत्यंतिक विश्वासाचे बोल ऐकून तो ब्रह्मचारी म्हणाला, तुझा मुलगा पूर्णायुष्य होणार असा विश्वास तू श्रीगुरूंवर ठेवलास, पण तो मृत झालेला आमच्या दृष्टीला स्पष्ट दिसत आहे. तू म्हणतेस श्रीगुरू तुझी कसोटी पाहत आहेत आणि तुला अजूनही विश्वास आहे की हा मुलगा पुन्हा जिवंत होणार. तुझी हरिभक्ती अत्यंत श्रेष्ठ दर्जाची असेल, तुझी श्रद्धा निष्ठा अत्यंतिक तळमळीची असेल, तर त्या दयाळू परमेश्वराला तू तुझे प्रारब्ध बदलण्याला भाग पाडशील. क्वचित कोठे घडणारे असले तरी ते अगदीच अशक्य नाही. तेव्हा आता विलंब न लावता कृष्णा पंचगंगा संगमस्थानी प्राप्त झालेल्या आशीर्वादाचे हे फळ तू तेथे घेऊन जा आणि त्या संगमस्थानावरील औदुंबर वृक्षाच्या स्थळी असलेल्या पादुकांसमोर ठेव. तुझे सर्व विचार त्यांना सांग, तेच तुला मार्ग दाखवतील. जा, विलंब करू नकोस. हे बालब्रह्मचारी म्हणजेच त्या रूपामध्ये वेशामध्ये तेथे आलेले साक्षात दत्त अवतारी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज होते आणि खरोखरच तिच्या कल्पनेनुसार तिच्या भक्तीचा निष्ठेचा श्रद्धेचा ते कस पाहत होते. त्यांचे ते बोल ऐकून ती स्त्री ती प्रेत आपल्या पोटाशी बांधून कृष्णा पंचगंगा संगमस्थानावरील त्या औदुंबर वृक्षापाशी गेली. त्या औदुंबर वृक्षाच्या खाली असलेल्या पादुकांसमोर तिने ते प्रेत ठेवले. आपल्या मनातील प्रश्नांची विचारांची तिने तिथे उजळणी केली. तिने आपल्या रक्ताने त्या भिजवल्या आणि हंबरडा फोडून श्रीगुरूंना सहाय्यार्थ येण्यासाठी हाका मारू लागली. नाना प्रकारे पुत्राचे प्राण परत करण्याची त्यांना आर्ततेने विनंती करू लागली. होता होता रात्र झाली. सोबत आलेले नातेवाईक शेजारी यांनी ते प्रेत आपल्या ताब्यात घेण्याचा इथेही प्रयत्न करून पाहिला, पण ती माता कशालाही बधेना. रात्री त्या जंगलामध्ये राहणे इष्ट न वाटल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी परतण्याचा आणि प्रेताचा अंत्यसंस्कार करण्याचा विचार करून ते नातेवाईक आणि शेजारी आपापल्या घरी परतले. तेथे आता त्या प्रेतासमवेत फक्त माता पिता तेवढे उरले. आजची ही दुसरी रात्र होती. आदल्या दिवशी सकाळी त्या मुलाशी प्राणज्योत मालवली होती. त्या वेळेपासून त्या मातेचा त्या पित्याचा अन्न पाण्याविना अव्याहतपणे शोक चालू होता. निद्रेविना मनशांतीविना अन्नाविना त्यांची मन आणि शरीरे पार थकून गेली होती. तेथील नदीवरील थंड वाऱ्याने त्या जंगलातील नीरव शांततेने त्यांना अनावर झोपित होती, पण ती प्रयत्नपूर्वक आवरून ती जोडी श्रीगुरूंची अविरत विनवणी करत होती. शोकामध्ये बुडून गेली होती. आता तर रात्रीचे 3 प्रहर होत आले.
शेवटी त्या प्रेतासमोर बसलेल्या अवस्थेमध्येच त्या थकलेल्या भागलेल्या शरीरांना अनावर निद्रेने घेरले। अशा प्रकारे निद्रिस्त असलेल्या त्या मातेला एक स्वप्न पडले। त्या स्वप्नामध्ये जटा धारण केलेला, सर्वांग भस्माने व्यापलेला, गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा असलेला, व्याघ्रचर्म परिधान केलेला, हाती योगदंड त्रिशूळ असलेला एक तपस्वी त्या पादुकांच्या ठिकाणी अवतीर्ण झालेला तिला दिसला। तो तिला म्हणाला, आमच्याविरुद्ध तू विनाकारण तक्रार करीत आहेस, तुला उपद्रव पोहोचेल, तुझी हानी होईल, असे आम्ही काय केले? आमची चाल असत्य नसते, आमचे बोलही असत्य नसतात, आम्ही भक्तीला अपशहून भक्तांच्या रास्त इच्छा पूर्ण करत असतो। प्रारब्धही बदलणे आम्हाला अशक्य नाही, पण हा बदल भक्तीच्या श्रेष्ठस्थावर अवलंबून आहे। मातेच्या प्रारब्धामध्ये जर पुत्रवियोग असेल तर त्याला पूर्णायुष्य पुत्र काय करणार? या मातेच्या प्रारब्धानुसार त्याला आपल्या आयुष्याचा बळी द्यावा लागेल। तुझ्या बाबतीतही हेच घडले। आमचा किंवा त्या पुत्राचा काहीही दोष नाही, पण तुझ्या निष्ठेने, श्रद्धेने, भक्तीने, आम्हावरील जबरदस्त विश्वासाने तुझे प्रारब्ध बदलणे आम्हाला भाग पडले। पुत्रही त्याच्या प्रारब्धानुसार पूर्णायुष्य होणार आहे, तेव्हा आता मी तुझ्या मुलाला तुझ्या देखत पुन्हा जिवंत करतो पहा। असं म्हणून त्याने त्याच्या सर्वांगाला भस्म लावले आणि त्या प्रेताचे तोंड उघडून त्यामध्ये फुंकर मारून प्राण म्हणजेच वायू भरला आणि तो तपस्वी अदृश्य झाला। ती माता खडबडून जागी झाली। तिला प्रथम ते स्वप्न खरे वाटेना, सगळ्या मनाच्या कल्पना आहेत असा विचार करीत असतानाच ते प्रेत तिला हल्ल्यासारखे दिसले। ती भेदरली, तिला दरदरून घाम फुटला। तिने पतीला उठवले आणि घाईघाईमध्ये सर्व स्वप्न सांगितले। एव्हाना तो मुलगा उठून बसला होता। पिता पण घाबरला, भूत पिशाचं तर नाही ना अशी शंका त्याच्या मनाला चाटून गेली। पण एव्हाना तो बाळ मातेला बिलगला आणि आई मला भूक लागली आहे असं म्हणू लागला। यावर त्या मातेची पित्याची खात्री झाली की आपला पुत्र श्रीगुरूंनी पुन्हा जिवंत केला। त्यांच्या आनंदाला पारावर उठला नाही। परमेश्वराला दोष दिल्याबद्दल, श्रीगुरूंवर अविश्वास दाखविल्याबद्दल त्या जोडीला मनस्वी खेद झाला। त्यांनी त्या पादुकांवर लोळण घेऊन श्रीगुरूंचे मनपूर्वक क्षमा मागितली। नदीतून पाणी आणून त्या पादुका स्वच्छ केल्या। पुत्रासह नदीमध्ये स्नान करून पादुकाचे, औदुंबर वृक्षाचे अत्या आनंदाने कृतज्ञतापूर्वक भक्तिभावाने पूजन केले। त्यांची स्तुती गात, त्यांचे वारंवार क्षमा मागत त्यांचे भोवती प्रदक्षिणा घालण्याला सुरुवात केली। सूर्योदय होण्याला थोडा अवधी असताना नातेवाईक आणि शेजारी आज काही जरी झाले तरी प्रीताला अग्नी द्यायचा हा निश्चय करून तेथे परतले। परतताच माता पिता मुलासह औदुंबर वृक्षाभोवती अत्या आनंदाने प्रदक्षिणा घालत असलेले पाहून आपणाला वेड तर लागले नाही ना? आपण स्वप्नात तर नाही ना? पाहतो हे दृश्य सत्यच आहे ना? असा भास तर नाही ना? असं ते एकमेकांना विचारू लागले। काही क्षणामध्येच त्या दृश्याच्या सत्यतेबाबत त्यांची खात्री पटली आणि तेही त्या आनंदामध्ये सामील झाले। श्रीगुरूंच्या अलौकिक शक्तीची त्यांना जाण झाली। त्यांनी श्रीगुरूंचा जय जयकार करून सर्व आसमंत धनानून सोडला। काही तासामध्येच ही बातमी वायुवेगाने सर्वत्र पसरली। शेकडोंच्या संख्येमध्ये जनसमूह तेथे जमला आणि आनंद उत्सव साजरा करून श्रीगुरूंच्या पादुकांची, औदुंबर वृक्षाची महापूजा करून तेथे समाराधना केली। सर्वांनी हे मान्य केले की या नृसिंहवाडीमध्ये श्रीगुरू असून भक्ती जर परमश्रेष्ठ दर्जाची असेल तर ते प्रारब्धही बदलू शकतात। आनंद व्यक्त करीत, क्षमा मागत ते माता पिता पुत्रासह आपल्या घरी परतले। आणि श्रोते हो, या दिव्य लीलेसोबतच अध्याय 15 या ठिकाणी समाप्त होत आहे। उर्वरित कथाभाग पुढील अध्यायामध्ये। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त।